गड किल्ले संवर्धन चलचित्र ओमकार फ्रेंड्स ग्रुप अंबावलेवाड़ी वेतालपाड़ा भिवंडी। ओमकार फ्रेंड्स ग्रुप तर्फे जो गड किल्ले संवर्धन हा जो विषय हाताळण्यात आला त्यासाठी आज एका उभारण्यात आलेल्या जे कार्यकर्ते त्यातील हे मुख्य आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की बाबा त्यांना ही कल्पना कशी सुचली। देव गणेशोत्सव म्हटलं की प्रत्येकाच्या अंगात एक वेगळीच शक्ती संचारते। आता प्रत्येक गणेश मंडळ हे गणेशोत्सवात मंडप उभारण्यासाठी स्वतः तर कार्यरत असतात, बरेच जण हे एखाद्या मंडपाला ऑर्डर्स देतात। परंतु आमच्या भिवंडीतील आमचा हा जो वेतालपाडा आहे इथे ओमकार फ्रेंड्स ग्रुप हा जो गणेश मंडळ आहे इथे सर्वजण स्वतःहून पूर्ण कार्य करत असतात। मंडप उभारण्यापासून आतमधलं डेकोरेशन कलर किंवा जे काही थीम ठेवले असेल जे काय देखावा साजरा करत असेल त्यासाठी रात्रंदिवस झटत असतात। गणेशोत्सवाला सुरुवात होण्याच्या 1-1.5 महिन्यापूर्वीच सर्व तयारी झालेली असते की आपण यावर्षी काय बनवावं काय नाही, त्यासाठी लागणारे साहित्य यांची दुरावदुराव देखील झालेली असते। आणि या मंडळातील सर्व सदस्य कार्यकर्ते खूप मेहनती आहेत। रुपेश पांचाल, देव नाडिक, दुर्गेश बेदरकर, बरेच म्हणजे खूप असे सर्व A to Z जे सदस्य आहेत ते सर्व मेहनती आहेत आणि खूप जीव तोडून काम करतात आणि प्रत्येक बाबतीत अव्वल आहेत। त्यांच्या अनेक कल्पना आहेत ज्या त्या कल्पनांना आपल्या गणेशोत्सवाच्या रूपात जाहीर करण्याच्या मार्गी असतात। त्यातीलच एक कल्पना त्यांनी ही जी त्या वर्षीच्या गणेशोत्सवात उभारली ती म्हणजे गड किल्ले संवर्धन। कारण केव्हा सुट्टीवर काही असली की लोक फिरायला वगैरे जाण्याचा मूड करतात तेव्हा ते सहजासहजी गड किल्ल्यांवरच जातात, परंतु तिथे गेल्यावर तिथे जे काही त्या गड किल्ल्यांवर वाताहत करतात कुठे म्हणजे काही खाल्ले पिल्लेले पिशव्या टाकणे वगैरे वगैरे म्हणजे एकंदरीत खूप काही असं तर ते या देखावतून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि आमचे जे सदस्य कार्यकर्ते हे खूप मेहनती आहेत, मेहनत करताना भूक देखील लागते त्यामुळे त्यांना आता नाश्ता पाण्याची देखील सोय करावी लागते। असे 1.5-2 महिने खूप मेहनत घेतल्यानंतर त्या मेहनतीचे चीज होते ते जेव्हा आपण केलेली मेहनत पूर्णपणे यशस्वी होते असाच आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर आहे। जेव्हा ही पूर्ण त्यांनी जो देखावा सादर करण्याचा मानस केला आणि हा देखावा जो उभारला गड किल्ले संवर्धनाचा तो इतका सुंदर झाला की त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू सांगत होते ते किती आनंदी आहेत ते। आणि खरंच आहे, कारण आपण जी एवढी मेहनत घेतो त्याचे कुठेतरी चीज झाले पाहिजे। ओमकार फ्रेंड्स ग्रुप तर्फे जो गड किल्ले संवर्धन हा जो विषय हाताळण्यात आला त्यासाठी हा देखावा उभारण्यात आलेल्या जे कार्यकर्ते त्यातील हे मुख्य आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की बाबा त्यांना ही कल्पना कशी सुचली। देव काय होतं तुला कशी काय ही कल्पना सुचली आपण गड किल्ले संवर्धन या विषयावर हा देखावा साजरा करावा? आम्ही बघितलं की सर्वीकडेच की आता चंद्रयानचं सर्व चालू होतं म्हणून आम्ही बघितलं आपल्या महाराष्ट्रात काय चालू आहे की आपले गड किल्ले आहेत महाराजांचे जे त्याच्यावर सर्व लोक कचरा करतात, डबल काय तोडफोड करतात, काही काही जण काय फिरायला येतात ते गडांवर नावावर लिहितात, डबल ते पिऊन ते सर्व बाटल्या कचरा करतात। म्हणून आम्ही एक विषय घेतला की आपण हे सर्व गाव म्हणजे सदस्य आहेत ते सर्व सर्वांना दाखवावा। छान, अच्छा, चांगली गोष्ट। रुपेश तू काय बोलशील? मला एक सांगायचं होतं की दरवर्षी आपला गणपती उत्सव जो साजरा होतो तो नेहमीप्रमाणे साध्या पद्धतीमध्येच होतो,
पण यावर्षी पोरांचा आग्रह होता की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि आपल्याला कुठला तरी एक समाजाला संदेश द्यायचा. संदेशच्या हिशोबाने जो संदेश द्यायचा आहे तो लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचला पाहिजे, तो महत्वाचा विषय होता. त्यासाठी आमची 6 ऑगस्टला पहिली मीटिंग झाली. त्याच्यामध्ये आमचं असं ठरलं की एक रिक्षावाडीची एक दुर्घटना घडली होती आणि एक चंद्रयान पण त्याच्या बरोबरच होतं आणि प्लस एक त्या गोष्टी झालेल्या, पण ते विषय तेवढ्या पुरते होते. पण गड किल्ल्यांचा विषय खूप महत्वाचा होता, त्यामुळे आम्ही तोच विषय निवडला आणि संपूर्ण टीम सहित गड किल्ले संवर्धन हा विषय चॉईस केला आणि त्याच्यावरती काम करून आज जो देखावा तुमच्या समोर मांडला आहे तो तुम्ही सगळ्यांनी येऊन पाहावं. खूप छान. तर याच्यातनं नक्की जनजागृती होईल असा आपल्याला पूर्ण विश्वास आणि तो नक्कीच कुठेतरी यशस्वी होणार यात काही शंका नाही. कारण जे बनवलंय जो देखावा साजरा केलाय अप्रतिम आहे आणि त्यात जो दाखवण्याचा प्रयत्न केलाय की बाबा जे गड किल्ल्यावर बघा इथे काही दारू पिणारे लोक आहेत, काही जे पाण्यामध्ये विनाकारण उतरतात उड्या मारतात असे जे दाखवले त्याच्यावर कुठे आरा बसण्याची शक्यता जी आहे ती नक्कीच यशस्वी होईल असा मला खात्री आहे. कारण हे बघा जसे वाईट लोक वृत्तीचे लोक येतात ते चांगले लोक येतात किल्ल्याची राखण करणं, तो कचरा असेल तर तो जमा करणं, किल्ल्याची तोडफोड झाली असेल तर ती देखील व्यवस्थित करणे असे ठिकाणी. खूप चांगला विषय निवडला तुम्ही. यातनं याच्यामध्ये खूप काही दाखवण्यासारखं होतं पण आपल्याकडे जागे अभावी आपण तेवढ्या सगळ्या गोष्टी शक्य नाही झाल्या आणि प्लस आपल्याकडे वेळ पण खूप कमी होता. पण ज्या कमीत कमी वेळ जेवढं जास्त मेसेज समाजापर्यंत पोहोचल आणि तो समाजाने मेसेज प्रत्येकाने तो घ्यावा हीच आमच्या मंडळातर्फे इच्छा आहे, मंडळाची इच्छा आहे. बस खूप खूप चांगलं आणि खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील जो पुढे तुम्ही विषय निवडाल त्या देखील खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. न वाटते हा डेकोरेशन बघून आवडलं काय बोलाल डेकोरेशन बद्दल? काय मेसेज आहे? गुड गुड.